किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी बनवणार आहे चिकन घी रोस्ट। ही सोपी पद्धत आहे आणि मेन थिंग याचा टेस्ट जो आहे तो वेगळाच आहे। तुम्हा सर्वांना नक्कीच या चिकनचा टेस्ट आवडेल, तर तुम्ही नक्कीच बनवून पहा। आणि जर का तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर प्लीज माझे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये आणि नीतास किचन चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला तर बनवूया चिकन घी रोस्ट। चिकन घी रोस्ट बनवण्यासाठी मी दोन चिकन लेग पीस घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता फार मोठे साइजचे आहेत आणि छान असं वॉश करून घेतलेला आहे, पाहू शकता। तर आता आपल्याला याला मसाले लावून घ्यायचे आहे। एक चमचा मी हळद पावडर घालते, धने पावडर एक चमचा घालते, गरम मसाला एक चमचा, जीरा पावडर हाफ चमचा, लाल तिखट पावडर तीन चमचे। तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घाला, मी तीन चमचे घेत आहे। काश्मीरी लाल तिखट पावडर एक चमचा, थोडं कलर येण्यासाठी। जर तुम्हाला वापरायचं नसेल तर वापरू नका, ऑप्शनल आहे। एक चमचा मी लसूण आल्याचं पेस्ट घालते, एक लेमन ज्यूस घेतलेला आहे, म्हणजे एक लिंबू वापरलेला आहे त्याचा ज्यूस आहे। आपल्याला कड वापरायचा आहे, मी अर्धी वाटी कड घेतलेला आहे। वापरायचं आहे चवीपुरतं मीठ, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेणे करून आपले सर्व मसाले चिकनला छान लागतील। मसाल्याची क्वांटिटी कधी पण सारखी असायला पाहिजे, म्हटलं तर आपलं कुठचं पण पदार्थ छान होतो। तर जास्तीत जास्त मसाले कसे वापरायचे, किती वापरायचं याकडे लक्ष ठेवायचं। आपले मसाले छान असे लावून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला हे मॅरिनेटसाठी 1 आवर्स ठेवायचं आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं रोस्ट करायचं। आपली कढई गरम झालेली आहे, घी घालून घेऊया। म्हटलं तर तू दोन चमचे मी घातलेला आहे, आणि मी एक मोठा कांदा चॉप करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। छान पसरून घेऊया, ब्राऊन कलर
तर येईपर्यंत आपण थोडं फ्राई करून घेऊया। आपला कांदा लाइट ब्राउन झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये जे मॅरिनेट साठी ठेवलेला आहे चिकन, एक तास जाऊन गेलेला आहे, तर 1 आवर झालेला आहे। तर आता आपण ते चिकन त्याच्यामध्ये घालूया, म्हटलं तर लेग। त्याचा जो मसाला आहे एक्स्ट्रा तो पण आतमध्ये घालूया। बस आपल्याला हाय फ्लेम वर ठेवायचं आहे। रोस्ट करताना पाणी वगैरे वापरायचं नाहीये। आता आपल्याला गॅस मीडियम फ्लेम वर करायचा आहे। मीडियम फ्लेम वर केलेली आहे याला, आणि त्याच्यावर ठेवते लीड, आणि 5-10 मिनिट मध्ये आपण अधून मधून थोडं चेक करत राहायचं आहे। तर चला मग मी तुम्हाला थोडा टाइम दाखवते। 10 मिनिटं झालेले आहे, चेक करूया। आपल्याला पलटून घ्यायचं आहे। आपल्याला 1-15 मिनिट आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे। अजून झालेलं नाही, एक साइडला झालेला आहे। तर आता आपण 15 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते, चेक करूया। वाव, छान असा वास सुटलेला आहे, खमंग असा। आणि तुम्ही पाहू शकता मसाले आपले सारखे झालेले आहे। कढई लहान झालेली आहे आपली, आणि लेग पीस मोठा झालेला आहे। तर आपलं घी रोस्ट चिकन रेडी आहे। कढीपत्ता घालूया आणि छान थोडं परतून घेऊया। कढीपत्त्यामुळे थोडं स्मेल छान येईल। चिकन रोस्ट रेडी झालेला आहे। मी तुम्हाला एक प्लेटिंग करून दाखवते। गॅस बंद करते आणि प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते। आपलं घी चिकन रोस्ट रेडी झालेला आहे, आणि तुम्ही पाहू शकता छान असं रोस्ट झालेलं आहे आपलं चिकन। आणि घीमध्ये केल्या कारणाने याला एक कलर वेगळा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि छान असं दिसायला लागलेला आहे। आणि मेन थिंग, मी एक कांदा वापरलेला आहे, त्याच्यापासून थोडी ग्रेव्ही रेडी झालेली आहे। ती ग्रेव्ही तुम्ही भातावर किंवा चपातीवरही खाऊ शकता। म्हणजे याचा जो स्वाद आहे ते तुम्ही छान असा उठू शकता। तर ही रेसिपी मी कशा प्रकारे बनवली आहे तुम्ही पाहिलीच आहे। तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे घीमध्ये बनवून पहा। तर ह्याचा एक टेस्ट वेगळाच असतो।
तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा आणि केल्यानंतर जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज माझा व्हिडिओ हा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि नितास किचन चॅनलला सबस्क्राईब करा. हा माझा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद.